लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पारनेरमध्ये विजयी विजय उमेदवार निलेश लंके आणि पराभूत उमेदवार यांच्या समर्थकांमध्ये राजकीय वादातून जूनला दुपारी चांगलाच राडा झाला यांचे समर्थक असलेले राहुल झावरे यांच्यावर कोयत्याने हल्ला करत पिस्तूल दाखवून जीव मानाची धमकी दिल्याप्रकरणी रात्री उशिरा पारनेरचे माजी नगराध्यक्ष विजय औटी आणि इतर बारा जणांवर खुनाच्या प्रयत्नासह आर्म ॲक्टचा गुन्हा दाखल करण्यात आला लोकसभा निवडणूक निवडणुकीच्या दिवशी विजय औटी यांना झावरे यांच्या वनकोटे गावातून हकलून देण्यात आले होते याचा राग मनात धरून हा हल्ला केल्याचे राहुल झावरे आणि पोलिसांना दिलेल्या जबाबात म्हटले आहे या जबाबावरून पोलिसांनी विजय सदाशिव औटी प्रितेश कुशाबा पानमंद अंकुश भागाजी ठुबे अंकुश उर्फ निलेश दिनकर घुमटकर संगम सोनवणे नामदेव लक्ष्मण औटी मंगेश सुभाष कावरे पवन बाबा औटी प्रमोद जगन्नाथ रोहकले प्रथमेश दत्तात्रय रोहकले सुरेश अशोक औटी यांच्यासह तीन ते चार अनोळखी इसम यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम तीनशे सात तीनशे चोवीस तीनशे तेवीस तीनशे एक्केचाळीस चारशे सत्तावीस एकशे त्रेचाळीस एकशे सत्तेचाळीस एकशे अठ्ठेचाळीस एकशे एकोणपन्नास पाचशे चार पाचशे एक सहा आर्म ॲक्ट तीन ऑब्लिक पंचवीस चार ऑब्लिक पंचवीस महाराष्ट्र पोलीस कायदा कलम एकशे पस्तीस प्रमाणे गुन्हा दाखल केला बातम्यांसाठी ई नवामाडा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर प्रेस करा